नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस सुरू झाल्यानंतर मावळामध्ये भात लावणीला जोर आलेला आहे। तर शेतकरी भात खाचरं नीट करून त्यामध्ये चिकलणी करत आहे। पूर्वी बैलाच्या सहाय्याने चिकलणी केली जायची, पण आता यांत्रिक पद्धतीनं ट्रॅक्टरवर चिकलणी केली जाती। तर त्या अगोदर भात रोपे तयार केली जातात। आता जुलै 18, 2023 सुरू आहे आणि याच्यामध्ये पाऊस चांगल्या प्रकारे पडत असल्यामुळं शेतकऱ्याची भात लावण्यासाठी लगभग सुरू झालेली आहे। तर हा चिकलणीसाठी वापरलेला जो ट्रॅक्टर आहे, या ट्रॅक्टरमुळं शेतकऱ्यांना वेळेत भात लावता येतो। तर या ठिकाणी शेतकरी आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। तर काय सांगाल की मावळाची इंद्रायणी ही जगभर प्रसिद्ध झालेली आहे। इंद्रायणीचा सुगंध, इंद्रायणीचा भात आणि पवना धरणाकाठी असलेलं ठाकूरसाई, या ठिकाणी तुम्ही भात लागवड करताय। तर भात लागवडीची प्रक्रिया सांगा कशी, काय नाव तुमचं ते सांगा। माझे नाव दत्तात्रय मारुती ठाकर, ठाकूरसाई गावचे आम्ही शेतकरी आहेत आणि हे बऱ्याच वर्षापासून आमच्याकडं इंद्रायणी आंब्यामोर, आता आंब्यामोर थोडा कमी झाला आणि आता इंद्रायणी चालू झाली आणि इंद्रायणीची जगभरात आमच्या प्रसिद्ध आहे मावळचं इंद्रायणी म्हणून। आणि आम्ही काय करतो की ह्या पद्धतीने अशी लावगड करतो, त्याच्या आधी रोपं असतात, छोटी रोपं असतात, पण यंदाच्या वर्षी पाऊस थोडा कमी झाला आणि लेट आलाय पाऊस लेट आल्यामुळं रोपं 1-1.5 महिना लेट झालेली आहे आणि त्याच्यामुळं आत्ता चालू आम्ही करतोय आणि थोडेसे रिमझिम 2 दिवस झाले आता पाऊस चालू झालाय आणि त्याच्यामुळं आमचे थोडेसे आवणी चालू झाली आता। आणि हे लावताना आम्ही काय करतो की हे बऱ्याच ठिकाणी आता खताचा वापर जास्त झाला, पण आम्ही बऱ्याचपैकी ते वगळलं आहे की खताच्या वापरामुळे दुष्परिणाम व्हायला लागले। त्याच्यात युरिया खताने तर भरपूर लोकांना त्रास झाला, त्याच्यामुळे युरिया खत आणि हे बरीच खतं आल्यामुळं त्या खतामुळं बराच प्रॉब्लेम व्हायला लागल्यामुळं आम्ही जे शेणखत आहे आमच्याकडलं, त्या शेणखत आम्ही टाकतो आणि शेणखताच्या याच्यावर हा तांदूळ तयार होतो, त्याच्यामुळे याला वास आहे आणि युरिया खतामुळं त्याला वासच नव्हता राहिला आणि लोकांना त्रास व्हायचा त्याचा। आणि बऱ्याच ठिकाणी सांगितलं की युरिया खत वापरू नका, पण लोक ऐकायचे नसं वापरायचे, पण आम्हाला ते लक्षात आलं की खरंच त्याचा दुष्परिणाम होतो, वास राहत नाही आणि दिसायला फक्त भात दिसतो पण त्याच्यात वास बीज नसतो। आणि त्याच्यामुळं आम्ही आता ती रासायनिक खतं हे करून शनि सेंद्रिय खतं, म्हणजे आता आम्ही शेणखतावरच हे करतो। शेणखताचा अंश हा 3 वर्ष शेतामध्ये राहिला जातो। बरं, आणि त्यात मला सांगा की तुमची ही भात लागवड असते, तर प्रथम तुम्ही भात रोपे करता हे कुठल्या महिन्यात करता आणि ह्या वर्षी 20-25 दिवस पाऊस हा उशिरा आलेला आहे, याचा काही परिणाम झालाय काय? आम्ही 7 जूनला आम्ही पेरणी करतो, त्याच्या अगोदर पण पेरणी व्हायची, पण 7 जूनला पेरणी करतो, पण आता हे कम्प्लीट 1-1.5 महिना कम्प्लीट पाऊस पडला नाही, त्याच्यामुळे आता पाऊस पडला आणि त्याच्यामुळे काय झालं की आम्हाला दुबार पेरणी पण करावं लागली आणि त्याच्यात ती पहिली आमची याच्यातला तो तांदूळ गरम भात गरम होतो वर आणि मग तो उगवत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही काय केलं की डबल पेरणी पण करावं लागली आणि 1.5 महिना आमचे भाताचं लावगड ही लेट झालेली आता। बरं, आता तुमची आज लावणी झालेली आहे, तर लावणीनंतर किती महिन्यांनी भात काढणीला येतो? हा 4 महिने लागतात आणि 4 महिन्यानंतर म्हणजे ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये हे भात आपण काढतो। तर या ठिकाणी यंत्र चालवणारे जे ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतो। या इथे काय नाव तुमचं? अंकुश निंबळे। बर, मला सांगा अंकुश भाऊ, आता तुम्ही जी पूर्वी चिकलणी करत होते ते बैलाच्या साध्यानी कुळवाच्या साध्यानी करत होते, आता हे किती एकर किती तासामध्ये होतं आणि ह्याच्यामुळं चिकलणी कशी होती? 1 एकर साधारणतः 1 तासाभरात उरकून जातं आणि चिखलणी ही जे पहिले जे अवतरणी व्हायची त्याच्यापेक्षा जास्त स्पीडमध्ये आणि लवकरात लवकर होऊन जाते। ते तसं अवताला काय व्हायचं, 1 एकर काढायला 1 दिवस जायचा पूर्णपणे, आता तसं नाही, आता 1 तासात उरकले जाते ते। बरं, 1 एकरसाठी तुमच्या यंत्राचे किती तास असतो, किती रुपये लागतात खर्च? 1 तासाला आम्ही 2400 रुपये घेतो सर। बरं, तर या ठिकाणी अनेक शेतकरी आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहो। काय नाव तुमचं आणि काय सांगा भात लागवडी संदर्भात? माझं नाव शाहिदास अर्जुन ठाकर आणि आता दाड म्हणजे खणून झालेली पूर्ण आणि लावायला सुरुवात केली आता, तर थोडंसं ट्रॅक्टर लेट आल्यामुळं लेट काम झाले थोडंसं आणि आता एक तरी आज 1-2 तासात होऊन जाईल, 2-2.5 तासात। बरं, नेमकी आता भात लागवडीचा जोर असल्यामुळं
तुम्हाला शेतामध्ये काम करण्यासाठी माणसं मिळतात का? माणसाचा तुटवडा आहे? नाही, माणसं आता थोडीशी लेट झाल्यामुळं माणसं मिळतात आता. बर, तर हे घरचीच माणसं आहेत, तर ही शाळेचे विद्यार्थी पण आहेत आणि विद्यार्थी पण या ठिकाणी भात लावत आहेत. आम्ही जरा त्यांच्याकडनं जाणून घेऊ, त्यांच्या जवळ जाऊन नेमकं की कशा पद्धतीनं भात लावतात आणि ही एकदम असा आनंदाने भात लावतात. तर काही शहरी मुलं पण या ठिकाणी येऊन भात लावत आहेत. एकदम चिखल भरपूर आहे. हा, ए बाळा, काय नाव तुझं? एक मिनिट. हा, एक मिनिट. हा, काय नाव तुझं? कांचननाथ ठाकूर. काय करते तू? भात लावते. नाही नाही, शाळेत कितीला आहे? 11 बर. आता शाळेला सुट्टी देऊन इकडे भात लागवड? नाही, कॉलेज करून आले. बर, म्हणजे ग्रामीण भागातल्या मुली ह्या कॉलेज करून शेतामध्ये काम करतात, त्यामुळे ती तंदुरुस्त राहतात बरेच या ठिकाणी. तू काय, तुझं काय नाव? माझं नाव काजल रामदास ठाकर. बर, कितीला आहे तू? मी आता TSY मध्ये आहे. बर, भात लावताना तुला कसं का पहिल्यापासून लहानपणापासून सवय? लहानपणापासून. बर, हा पण शाळेतला विद्यार्थी बरेच जण भात लावण्यामध्ये व्यस्त आहेत. काही महिला आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊ. काय नाव तुमचं आणि काय सांगाल भात लावताना तुम्हाला नेमकं कसं वाटतं? भात लावताना चांगलं वाटतं, आम्हाला सवय याची आवड आहे, त्यामुळं काय नाही वाटत आम्हाला. मामा आम्हाला उलट मजा वाटते. अरे वा, म्हणजे भात लावणी करत असताना त्यांना मजाच वाटते. मावळामध्ये भात लागवडीचा जोर वाढलेला आहे. प्रत्येक पावसानी सुरुवात चांगली केलेली असल्यामुळं भाताची रोपं चांगली वाढलेली आहेत आणि रोपं वाढल्यामुळं प्रत्येकजण शेतकरी भात लावत आहे. आणि भात लावत असताना त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की सर्व कुटुंबातील त्यांचे नातेवाईक एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन आज एकाच्या इथं भात लावतात तर नंतर दुसऱ्या नातेवाईकाच्या इथं भात लावतात. जे काही मजूर जे आहेत शेतमजूर, शेतमजुरांचा तुटवडा होतोय कारण सर्वच शेतकऱ्यांची भात लागवड लवकरात लवकर करून घेण्याची घाई असल्यामुळं या ठिकाणी शेतमजूर भेटत नाहीत. तर हे अशा पद्धतीनं भात लागवड केली जाते. इंद्रायणीचा सुगंध हा देशभर आणि जगभर पसरतोय, पण त्या अगोदर इंद्रायणी भात लागवडीसाठी जे काही कष्ट घ्यावं लागतं ते शेतकऱ्याचं गुडघाभर चिखल आहे. या चिखलामध्ये उभं राहून वाकून भात लावतायत. तर अनेक ठिकाणी भात लागवड सुरू झालेली आहे आणि हे दृश्य पाहत असताना फार आनंद वाटतोय. शेतकऱ्याचं हे जे कष्ट आहे हे आपण पाहिलं तर त्याच्या निघालेल्या उत्पन्नापेक्षा त्याची कष्टाची किंमत ही तोकडीच दिसते. सर्व शेतकरी आनंदाने या ठिकाणी भात लावतात. तर यांना शुभेच्छा. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.